चार्टर विमान दिमतीला दिल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्राला प्रश्न पडला, हु इज जानकर, उत्तमराव जानकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी बोलावं. अखंड महाराष्ट्राचं गोरगरिबांचा सावळा विठ्ठल आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकासप्रिय नेतृत्व अजात शत्रू माननीय विजयदादा, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय काकासाहेबजी साठे, एक तरुण तडफदार आणि तुम्हाला हवा हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय दरेशल भैया मोहिते पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ती बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये शिवाजीनाना असतील, कोकाटे साहेब असतील, घाटणेकर असतील, शिवाय महिलामधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताई असतील, सुरवेताई असतील, अनेक ज्येष्ठ नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, अनेक मंडळी आहेत. परंतु सगळ्यांचा वेळ घेण्यामध्ये नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही. तुम्हाला काही ना काहीतरी मला ब्रेकिंग द्यायची आहे आणि त्यामुळं मित्रांनो, या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळं डाग लागलेला होता, या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायचित्त म्हणून हाच माडा, हाच पुरोगामी माडा पुन्हा पवारसाहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेली आहे. मित्रांनो, निश्चितपणानं ती गेली वेळेला झालेली चूक, आम्ही असो मोहिते पाटील असो, ही निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोहिते पाटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये, आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा, त्याचा स्वाभिमान जागा व्हावा, त्याच्याही विकासाची द्वारं पुन्हा खुली व्हावीत, आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं 1,16,000 एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडचं पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो, आमचा दोघांचाही भ्रमनिरास झाला. मी मात्र थेट पवारसाहेबांचा पाटा 3 वाजता घर गाठलं. साहेब विश्वासघात झालेला आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय. मित्रांनो, पुन्हा गाडी घसरली, थोड्याफार मताने माझा पुन्हा पराभव झाला. परंतु मी लढणारा कार्यकर्ता, मी काय निवडणुकीपुरतं काम करत नाही. 24 तास मी सामान्य माणसासाठी, जनतेसाठी धावून जाणारा, संघर्ष करणारा कार्यकर्ता. कोरोनाचा काळ होता, तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडफडते, त्याला खायला दाळ नाही, भात नाही, त्याच्या घरामध्ये धान्य नाही,
आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचं आपण उद्घाटन करूया. आणि मित्रांनो, सुप्रिया ताईंच्या कानावरती ही गोष्ट गेली. महाभयानक तो कोरोनाचा काळ होता. साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा, ते कुणाचंही ऐकत नाहीत. त्यांचं वय आता या कोरोना सोसण्यासारखं नाही. परंतु पवार साहेब थांबले नाहीत. मित्रांनो, त्याने थेट वेळापूर गाठलं आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन केलं. पुन्हा 15 दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आणि साहेब मला म्हणले 26 तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या, आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. साहेबांना मी सांगितलं 26 तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे. कोरोनामध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं. मित्रांनो, माझ्या मुलाच्या लग्नाला 100 लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं. साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव जानकरांच्या हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोरली गेली. मित्रांनो, माझ्या घरामध्ये एक साहेबांचा मोठा असा फोटो आहे आणि त्यावरती लिहिलेला आहे आधारवड. गेल्या महिन्यापूर्वी मी सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली. माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर 2 काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळं तुमची उमेदवारी कापली गेली. मित्रांनो, माझ्या घरातला फोटो काढता येईल पण ह्या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांचं स्थान आहे. अका महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे. सगळं जग एका बाजूला आहे, घर सुद्धा फोडलेलं आहे, घरभेदी तयार केलेले आहेत. मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो. अजित पवार पक्षाला 5-0 ती सर्वे तुम्ही पाहिला असेल. एबीपी, TV9, ND सर्वे करतात ना. यांनी म्हणजे पाठीमागे एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेलेलो होतो. जसं देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना घेतलं ते मला उदाहरण आठवलं. 25 वर्षापूर्वी मी एक 300 रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय, तर त्यांनी सांगितलं की रात चांद तक नाही लेकिन रात तक ये चलेगा. ये चायना का माल आहे. मित्रांनो, नेतृत्व हे नेतृत्वच असतं. कुणी फुटून गेला, कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही. आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळसच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही. तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी 1,16,000 मताधिक्य दिलं होतं. अरे आत्ता जे आम्ही दोघं एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कोणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. आणि म्हणूनच मित्रांनो,
आम्ही काय सजासजी एकत्र झालोय असं समजू नका. गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसांनी आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे. ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मैत्रे पटलाला उमेदवारी द्या. उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकीमधून डोकावायला लागलेली आहेत. पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत. निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदयाला येईल आणि तुमच्या मनामनामधलाच आमदार होईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.